हेलो, गुड इवनिंग टू एवरी वन। दिस इज़ आकाश अलमुले। आप सभी का स्वागत है मेरे यूट्यूब चैनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में। तो दोस्तों, ये वीडियो बनाने का कारण यही है कि जो DHS है, ओके, बहुत सारे स्टूडेंट ने DHS ने, ओके, DHS मीन्स महाराष्ट्र का एक सार्वजनिक आरोग्य विभाग है, वहाँ पे एक स्टाफ नर्स की वैकेंसी निकली थी, ओके। तो उससे रिलेटेड हम जानते हैं कि अभी ये थर्ड वेटिंग लिस्ट हम बोल सकते हैं इसको, ओके। पहली हो गई, सेकंड हो गई, अभी ये थर्ड DHS की ये वेटिंग लिस्ट है। अब DHS में बहुत सारे, कम से कम 8 विभाग आए, तो ओके, सॉरी मराठी तो केलेलं बेटर राहणार असं वाटतं मला, ओके। तर बेसिकली DHS चे 8 विभाग आहेत। 8 विभागापैकी प्रत्येक विभाग हळूहळू, म्हणजे थोडा वेळ घेत आहे, बट डेफिनेटली जर वेटिंगमध्ये भरपूर कॅन्डिडेट असेल तर लिस्ट लावत आहे, ओके। आणि वेटिंगमध्ये जर जास्त कॅन्डिडेट नाही, आता वेटिंगमध्ये समजा 1, 5 किंवा 6 कॅन्डिडेट तुम्हाला दिसत आहेत, त्याच्यामुळं लिस्ट येत आहे। बट पुढे असं होऊ शकतं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर, आता DMER मध्ये पण बरेच विद्यार्थी गेलेले आहेत आमच्या या विभागातून, नागपूर असो, अकोला असो, लातूर असो, औरंगाबाद असो की ठाणे असो, ओके, मग आमचं काय, आम्हाला काही चान्स मिळू शकतं का? सेम जसं नर्सिंगसाठी होणार, सेम सगळ्या पदासाठीच सेम होणार, ओके। असं नाही की फक्त नर्सिंगला होणार आणि बाकीच्या जे पदं आहेत त्यांच्यासाठी नाही होणार, असं नाही आहे। नियम सगळ्यांना एकच असतो, ओके। तर याच्यामध्ये बघू शकता की नाशिक विभागाचं आज ही लागलेल्या थर्ड वेटिंग लागलेली आहे याच्यामध्ये, ओके, नाशिक विभागाचं, ओके। बाकी अजून लागायचे, नागपूरचं त्या दिवशीच लागलं होतं, मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, अधिपरिचारिका, ओके, स्त्री, शासकीय स्त्री, पुरुष शासकीय, खाजगी स्त्री आणि खाजगी हे, ओके। तर मी ह्या सगळ्या ज्या लिस्ट आहेत ह्या सगळ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे, लर्न नेक्स्ट नर्सिंग जे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर मी ऑलरेडी सगळे अपडेट्स नर्सिंगचे रिलेटेड देत असतो, ओके। तसेच तुम्हाला सांगू इच्छितो की आपण 2 कोर्सेस लॉन्च केलेले आहे, ओके ओके। सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो की लर्न नेक्स्ट नर्सिंगने NORSET 7 + NORSET 8, ओके, बघा आता NORSET 7 साठी जास्त दिवस राहिलेले नाही आहे, तुम्हाला पण माहितीच आहे, ओके। तर हा कोर्स तुम्हाला NORSET 8 साठीसुद्धा फायद्यात येणार, ओके। NORSET 8 साठीसुद्धा RRB ची डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट 10 ऑगस्टला येणार आहे त्याच्यापुढे, ओके। AGPGI ची पण एक मोठी वॅकन्सी आहे, ती पण येणार आहे, ओके। जिपमरची ऑलरेडी आहे, 14 सप्टेंबरला एक्झाम आहे। NVS ची अजून एक्झाम फॉर्म भरलेले आहेत, एक्झाम व्हायची आहे। DMER मे बी पॉसिबिलिटी आहे की कमिंग सून आहे, DHS सुद्धा कमिंग सून बोलू शकतो, ओके। आय डोंट नो कधी येऊ शकतं, पुढच्या 2 महिन्यातही होऊ शकतं किंवा पुढेसुद्धा जाऊ शकतं, आफ्टर इलेक्शनसुद्धा जाऊ शकतं, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे DMER येणं तर नक्कीच आहे, कारण भरपूर सारे मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे, तर त्यांना घ्यावंच लागेल, तेवढी रिक्रुटमेंट त्यांना काढावं लागेल, ओके। जसं की आता तुम्ही बघितलं असेल DMER मध्ये की बरेच पदं हे कॉन्ट्रॅक्च्युअल पण भरण्यात येणार आहे, बट डोंट वरी, नर्सिंगसाठी, फार्मासिस्टसाठी आणि बाकी जे कॅडर आहेत, डॉक्टर्स आहेत, डॉक्टर, नर्सेस आणि फार्मासिस्ट, हा तिघांचं त्याच्यामध्ये मला नाव दिसत नाही, ओके। अदर दॅन धिस, बरेच जे आहे ते कॉन्ट्रॅक्च्युअल भरण्यात येणार आहे DMER मध्ये, तसे तुम्हाला ते आदेश पण तुम्हाला दिसतील, ओके। देन हा जो कोर्स आहे ऑल इन वन कोर्स, ओके, ज्या स्टुडंट्सला घ्यायचा आहे, ज्यांना विश्वास आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगवर, जे की बरेच सिलेक्शन तुम्हाला मिळाले DMER DHS एम्समध्ये सुद्धा, आणि आता ESIला सुद्धा बरेच स्टुडंट आपले लागतील, ओके, होप सो रिझल्ट ESIचा पण लवकरच येणार, ओके, ठीक आहे। तर याच्यामध्ये जो कोर्स आहे ऑल इन वन, तो तुम्ही RRB साठी घेऊ शकता, ओके। NORSET 7 NORSET 8 साठी तुम्ही घेऊ शकता, ओके। DMER साठी जर प्रिपरेशन करत असाल, DHS साठी, कुठल्याही नर्सिंगच्या ऑल ओवर इंडिया एक्झाम करत असाल, नर्सिंगचा सिलेबस सेमच असतो, काही वेगळा नसतो, ओके, याच्यामध्ये काही हे करू नका, ओके। तर सगळे नर्सिंग सब्जेक्ट शिकवल्या जातील, डेली टेस्ट सिरीज घेतल्या जाईल, ओके। त्याच्यावर तुम्हाला लाईव्ह रँक पण मिळतं आहे, ॲप्टिट्यूड कॉन आणि मॅथ्स घेण्यात येईल, आणि हे लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला मिळतील। बेसिकली लाईव्स असतात, जर तुम्ही लाईव्ह रोजचे 4 क्लासेस असतात, जर तुम्ही हे क्लास करू शकला नाही, तर सगळे रेकॉर्ड होऊन जातं। काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर ह्या नंबरवर किंवा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इन्फॉर्मेशन चेक करू शकता, ओके। सोबतच ज्यांचा अभ्यास झालेला आहे, जवळपास 70% ज्यांचा अभ्यास झालेला आहे, म्हणजे NORSET 6 साठी जे मुलं होते, जे मागच्या 1 इयरपासून अभ्यास करतात आहे या मागच्या 6 महिन्यापासून, तर त्यांच्यासाठी NORSET 7 साठी, RRB साठी, जिपमरसाठी टेस्ट सिरीज लॉन्च आहे, ओके। याचा फायदा तुम्हाला NORSET 8 ला सुद्धा होईल,
डीएम यारला सुद्धा होईल आणि डीएचएसला सुद्धा होईल. ओके, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे, पीवायक्यू टेस्ट सिरीज आहे, आरआरबी पॅटर्न टेस्ट आहे, नॉर्सेट प्री टेस्टसुद्धा याच्यामध्ये आणि एनक्लेक्स टेस्टसुद्धा ॲड केलेलं आहे. ओके, सोबतच तुम्हाला सांगू इच्छितो, डेफिनेटली ह्या टेस्ट देणं गरजेच्या आहेत. जर तुम्हाला खरंच कुठल्या एक्झाममध्ये चांगले मार्क पाहिजे तर तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करणं गरजेचं आहे. ओके, तर हे एक टेस्ट सिरीज आहे आणि एक ऑल इन वन कोर्स आहे. जो तुम्हाला वाटतं की नाही तुमचा अभ्यास झालेला आहे तर डेफिनेटली तुम्ही टेस्ट सिरीज घ्यायला पाहिजे, घ्यायलाच पाहिजे. बुक्समध्ये सॉल्व करून तुम्हाला सगळं नाही करता येत. जेव्हा सिस्टीमवर बसता तुम्ही त्याचं एक वेगळं तुमचं ॲटिट्यूड पडतं आणि तुम जेव्हा बुक्समधून सॉल्व करता तेव्हा तुमची एक माइंड सायकोलॉजी वेगळी ठरते. ओके, तर प्लीज मी तुम्हाला सांगू इच्छितो, बघा काय असतं की सगळे म्हणतात की नाही सर खूप पैसे हे आहे, बट इफ यू वॉन्ट समथिंग यू हॅव टू एक्सपेन्स. ओके, म्हणजे तुम्हाला खर्च करावं लागेल तेव्हाच तुम्हाला चांगल्या गोष्टी भेटतील. ओके, हे झालं. तर हे दोन कोर्सेस आपले लॉन्च आहे, लर्न अँड लर्न नेक्स्ट नर्सिंग जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि तुम्ही ह्या टेस्ट सिरीज किंवा जो कोर्स आहे 6 महिन्याचा तो कोर्स तुम्ही घेऊ शकता. ओके, आता वळूया आप. तर नाशिकचे जे स्टुडंट्स आहेत, नाशिकची जी थर्ड वेटिंग लिस्ट लागलेली आहे, ओके, त्याच्यामध्ये बघा प्रायव्हेट स्टाफ नर्सेससाठी ओपनमधून आनंद जाधव म्हणून याचं सिलेक्शन झालेलं आहे आणि ओपन पार्ट टाईम मध्ये याच्यामध्ये अभिषेक लाडे याचं सिलेक्शन झालेलं आहे अगेन्स्ट ओपन पार्ट टाईम म्हणजे जे अंशकालीन याच्यामधून हा ओपनमधून. ओके, आणि हा एक स्टुडंट आहे आकाश पारे, ओके, याचं EWS मधून सिलेक्शन झालेलं आहे, याच्यात बघू शकता. ओके, त्याच्यावरून बघू शकता हे दोन्हीही स्टुडंट आपलेच आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगचे. ओके, तो मेनी कॉंग्रॅच्युलेशन अभिषेक अँड मेनी कॉंग्रॅच्युलेशन आकाश पारे. ओके, ठीक आहे, नेक्स्ट लिस्ट बघूया. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये हे वेटिंग लिस्ट आहे, कुणाची आहे मेरिट लिस्ट, हे फीमेल, ओके, स्टाफ नर्स प्रायव्हेटच्या जॉब यांच्यासाठी. याच्यामध्ये ही आहे की भालदर शाहीन, पुष्पांजली मुंडे, ओके, तर हे तुम्ही लिस्ट बघू शकता. श्वेता जाधव, ओके, त्याच्यानंतर आहे शेवाळे, शीतल शेवाळे, ह्या प्रायव्हेटच्या मुली आहे, यांचं सिलेक्शन याच्यात झालेलं आहे, वेटिंग लिस्टवाले आहेत. ओके, नाव आता गव्हर्नमेंटचे बघून घेऊ. आता ही लिस्ट आहे गव्हर्नमेंट, ओके, ज्या स्टुडंटने गव्हर्नमेंटमधून BSc नर्सिंग किंवा GNM पासआउट झालं आणि त्यांनी गव्हर्नमेंट याच्यामधून फॉर्म भरलेला होता. ओके, तर ह्या मुलींचं सिलेक्शन श्रद्धा व्यवहारे, अश्विनी रिकामे, नाईक वेरोनिका राज, ओके, त्याच्यानंतर तुम्हाला ओपन पार्ट प्रोजेक्ट अफेक्टेड मधून झालेलं आहे ही खाडे, साधना खाडे म्हणून दिसते तुम्हाला. त्यानंतर इथे तुम्हाला ओपन अर्थक्वेक म्हणून मधून मुस्कान शेख, त्याच्यानंतर आहे स्टाफ नर्स गव्हर्नमेंट ओपन पार्ट टाईममधून तुम्हाला इथे पवार पल्लवी शुभे, सुभाष अर्चना मेहरकर दिसते तुम्हाला, शुक्ला ठोंबरे, ओके, तर अशा पद्धतीनं. आणि एक अजून लिस्ट आहे SC मधल्या ज्या मुली आहे ते रिंकू भोसले, कल्याणी उजागरे, मोहिनी शिंदे, अमिता वासवे, ओके, त्याच्यानंतर ST मधून वैशाली भोये आणि दानेश्वर चव्हाण, दानेश्वरी जनार्दन चव्हाण, ही NTBE मधले, SBC मध्ये कल्पना आंबूरकर, ओके, त्याच्यानंतर आहे OBC मध्ये उज्ज्वला शेडके, माधुरी माळी, सुप्रिया सूर्यवंशी, ही OBC स्पोर्ट्स मधली, ओके, देन नेक्स्ट आहे EWS मध्ये रेश्मा पानकर, पूजा सावंत, ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या गव्हर्नमेंटच्या सॉरी स्टाफ नर्स गव्हर्नमेंटच्या. ओके, नेक्स्ट तुम्हाला दिसू शकते इथे स्टाफ नर्स जे बॉईज आहेत गव्हर्नमेंटचे, गव्हर्नमेंटमधून ज्यांनी अप्लाय केलं होतं त्याच्यामध्ये हे भागवत बाळासाहेब गायकवाड, श्यामसुंदर फाड, अर्पित मावची, महेश पावरा पवारा, ओके, देन OBC मध्ये मयूर देवरे, ओके, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. ओके, तर याच्यामध्ये हल्लीच सांगण्याचा हेच आहे की समजा यामध्ये सुद्धा काही लोक जॉईन जर झाले नाही तर आता पुढे काय होईल, पुढे तुम्हाला मेल येतील डायरेक्ट किंवा तुम्हाला डायरेक्ट कॉल येऊ शकतो. ओके, कॉल किंवा मेल, तर डेफिनेटली जे कॅन्डिडेट आताही त्यांना वाटतं की 1-2 अशी वेटिंग आहे आणि जे तुमच्या कॅटेगरीमधले जे स्टुडंट आहे ते तुम्हाला माहिती आहे की ते DMERला गेले इकडे तिकडे गेले, तर डेफिनेटली मी तुम्हाला म्हणतो आहे की एकदा DD ऑफिसशी कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना ध्यानात आणून द्यायचं की नाही सर हे कॅन्डिडेट सोडून गेलेले आहे, ओके, किंवा हे जे कॅन्डिडेट आहे यांच्याकडून एक मेल पाठवायला सांगायचं की वी डोंट वॉन्ट दिस जॉब अँड वी हॅव कुणी पण असो, वी हॅव जॉईंड या आय हॅव जॉईंड समवेअर एल्स, सो यू कॅन गिव्ह दिस जॉब टू एनीबडी समबडी एल्स, ओके, जो दोज वर इन वेटिंग, अशा पद्धतीनं मराठीमध्ये लिहून व्यवस्थित तुम्ही
मेल करायचा, जेणेकरून जे उर्वरित जे कॅन्डिडेट आहेत त्यांना काय होईल, त्याचा फायदा होईल. ओके, तर आता मला वाटत नाही याच्यापुढे मेल किंवा कॉलच येऊ शकतो तुम्हाला. ओके, तुम्हाला लिस्ट लागणार नाही. ओके, हां, पुण्याची लिस्ट लागू शकते. पुण्याची लिस्ट एक आपण साधारणतः 1-2 दिवसामध्ये आपण हे करू शकतो. जे पण उर्वरित आहे, जे थर्ड वेटिंग लिस्टला वगैरे जे होते, त्यांच्या लिस्ट लागू शकतात. ओके, ज्यांचे जास्त कॅन्डिडेट आहेत. ओके, बट जर 1 किंवा 2 कॅन्डिडेट असेल तर मेल किंवा कॉलच येणार तुम्हाला. ओके, तर होप सो तुम्ही सगळे आपापला मेल हे करत राहायचं, किंवा जर कॉल वगैरे सुटला कुठल्या ऑफिसमधून वगैरे आलेला असेल तर कॉल बॅक करून विचारायचं की नाही बाबा अलगर्जीपणा करू नका. कारण DMERमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचे मला कॉल आले, बरेच विद्यार्थी DVलाच गेले नाही. आता बघतो आहे तर का त्यांचं त्यांच्या खालच्या लोकांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना हे नाही वाटत आहे. आणि असे पण काही स्टुडंट आहे ज्यांनी DMERमधले ज्यांना मेल पण आला बट काही कारणास्तव त्यांनी तो मेल बघितला नाही, आत्ता त्यांना कळालं की मेल येतो आणि त्यांनी मेल चेक केला, असे पण बरेच स्टुडंट आहेत. ओके, सो प्लीज सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आपला मेल वारंवार चांगल्या पद्धतीने चेक करत राहायचा, दिवसातून एकदा तरी. ओके, जे कॉल सुटले तर कॉल बॅक करून एकदा हे करायचे, विचारपूस करायची कुणाचे कॉल आले काय आले. अलगर्दीपणा करू नका, तुम्हाला वारंवार कुणाचाही कॉल येणार नाही. ओके, सो होप सो पुन्हा एकदा लवकरात लवकर जे पण जे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी त्यांचं सर्वांचं अभिनंदन. ओके, DMERमध्ये सुद्धा बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत आहे, लिस्ट त्यांचे ऑर्डर्स पडत आहेत, त्यांच्यासाठी पण मेनी कॉंग्रॅच्युलेशन. ओके, आता राहिलं DHS. DHSचं एक सर्व्हिसमॅनचं काय, तर मला असं वाटतं DHSचं एक सर्व्हिसमॅनविषयी तुम्ही पर्टिक्युलर DD ऑफिसला भेटून विचारपूस करून फाईंड आउट करा की ती प्रोसेस कुठेपर्यंत आली. तुम्हाला स्वतःला तुम्हाला जावं लागेल, कारण हा तुमचा जॉब आहे. यू हॅव टू फाईंड युअर वे. ओके, तुम्हाला तुमचा रस्ता स्वतः शोधावा लागेल, तुमच्यासाठी कुणीही मदतीला धावणार नाही. ओके, माझं मत आहे तुम्ही स्वतः जा, विचारा, ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मग एकजूट होऊन 100 मॉप गेला तर डेफिनेटली वजन पडतं. ओके, अशा पद्धतीनं तुम्ही एकजुटीनं काम करा, डेफिनेटली तुम्हाला त्याचा हे होईल. ओके, मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो. ओके, तर मी तुम्हाला मार्ग सांगतो आहे की कसं आहे, जाब विचारण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. ओके, तर तुम्हीसुद्धा जाब विचारू शकता. नाही मिळालं जाब तर मग दुसरे वेस आहेत, त्याच्यानुसार तुम्ही ते सगळ्या गोष्टी फाईंड आउट करू शकता. ओके, तर होपसो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा. ओके, थँक्यू, जय हिंद.